ए होता है ई और ए होता है यस, मतलब ई का मतलब होता है एम्प्लॉय और यस का मतलब होता है सेल्फ एम्प्लॉय। एम्प्लॉय में जो मतलब काम करने वाले लोग होते हैं बड़ी बड़ी कंपनी में, अपनी रिलायंस कंपनी जो अंबानी जी की, उसमें जो काम करते हैं उसके एक एम्प्लॉय की मतलब सैलरी कितनी होगी एक महीने की? 10-20 हज़ार। 10-20 हज़ार समझा, 20 हज़ार। 20 हज़ार वो एक मतलब एक एम्प्लॉय को दे रहे, तो कंपनी को एक एम्प्लॉय से कितना फायदा हो रहा होगा कि वो 20 हज़ार एक एम्प्लॉय को दे रहे, मतलब 20 हज़ार का वो उनको इनकम दे रहे, तो उनके 30 हज़ार की तो मतलब फायदा करके दे रहे होंगे कंपनी एक यस एम्प्लॉय। यस और रिलायंस में कितने कितने 3 लाख, 3 लाख मंजे एम्प्लॉय, त्याला प्रत्येकाला 10-20 म्हणजे मॅनेजर असेल समजा त्याला 20-30 हज़ार आणि साधा असेल तर 20 हज़ार, म्हणजे कंपनी जास्तीत जास्त फायदा होतात आणि त्याच्यामुळे एवढे हे देऊ राहिले। आणि याच्यात सेल्फ एम्प्लॉय म्हणजे जे स्वतः स्वतःचा बिझनेस आहे, समजा एखादी दुकान आहे किराणा किराणा वगैरे त्याची दुकान आहे, म्हणजे स्वतःचा छोटा बिझनेस, म्हणजे एवढा मोठा पण नाही की म्हणजे त्याची खूप इन्कम होत असेल महिन्याची, जास्तीत जास्त त्याला 20-30 हज़ार रुपयेच निघत असेल सामान किती जरी विकल्या तरी, बरोबर आहे की सेल्फ एम्प्लॉय। आणि त्यानंतर म्हणजे हे जे लोक आहे आपल्या देशात म्हणजे 95% लोक एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय मध्ये मोडले जाते, 95 लोक, आणि त्यांची इन्कम फक्त 5% आहे, बरोबर आहे 5%। आणि हे बी आणि बी म्हणजे बिझनेसमॅन आणि हे आय म्हणजे इन्व्हेस्टर, इन बी बिझनेसमॅन म्हणजे बिझनेसमॅन मध्ये येते अंबानी येते, जेफ बेझोस अमेझॉनचे मालक, आणखी रिलायन्सचे मालक अंबानी, आणखी टाटा बिर्ला, बरेच म्हणजे बरेच काही म्हणजे यांनी जे बिझनेस टाकलेलं आहे। आता आता इथे समजा अंबानी आले, अंबानीची कंपनी कोणती? रिलायन्स। अंबानीची कंपनी थ्रू इथे रिलायन्स मध्ये 3 लाख लोक काम करते, तिथे 20-20 हज़ार एखादी पेमेंट म्हणजे पे झाली, तिथे 30 हज़ार अंबानीच्या अकाउंट मध्ये पडते एकातर्फे, 3 लाख म्हणजे रोजची इन्कम किती आहे त्याची? एक मिनिटाची कोट्यांनी, बरोबर आहे। आणि यांची हे फक्त जगात फक्त 5% आहे, 2 लोक आहे 5%। आणि इन्व्हेस्टर 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 मध्ये येतो, आता व्हॉट्सअपचा मालिक कोण आहे? कोण आहे आपलं मार्क झुकरबर्ग, तो इन्व्हेस्टर, त्यांनी डायरेक्ट म्हणजे बनवलेलं नाही ते व्हॉट्सअप, त्यांनी डायरेक्ट विकत घेतलेले इन्व्हेस्ट केलेले, आणि त्याच्या थ्रू त्यांनी आज जगातला सर्वात म्हणजे आम्ही अमेरिकेमध्ये ते 2-3 नंबरचे रँक वरतो सध्या अमेझॉनचा मालक आहे जेफ बेझोस। हे इन्व्हेस्टर आणि हे बिझनेसमॅन हे फक्त 5% आणि यांची इन्कम 95% आहे जगात। आणि आपण आपण बघ आपल्या घरचे पण आपल्या दिमाग डोक्यात काय वाटते की आपल्याला फक्त 30 हज़ार रुपयेच कमवायचे, 20-30 हज़ार रुपये आपल्याला, हे 5% इन्कम 5% लोकांमध्ये यायचंच नाही, आपल्या 95% मध्येच राहायचं आणि 5% कमवायचे, 95% म्हणजे 95% कमवायचे आपल्या थिंकिंग आलीच नाही कधी, आणि घरचे नियम पण दिले नाही, रस्त्यात चालत असून ती कार घ्यायची म्हणले आपण पप्पा म्हणते थंड घे थोडं नंतर बोला आपण, समजलं?